आता वळूया आपल्या दुसऱ्या अशाच एकदम इंटरेस्टिंग आणि खूप पॉप्युलर डिशकडे ज्याचं नाव आहे वेज ट्रिपल शेजवान फ्राईड राईस। याकरता आपण साहित्य काय काय घेतलं आपण पाहून घेऊ। साहित्यामध्ये आपण घेतलाय भात, नंतर सिमला मिरची, गाजर, फरसबी, फ्राईड केलेले नूडल्स, कोबी, बारीक चिरलेली हिरव्या कांद्याची पात, लाल मिरचीची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, सोया सॉस, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला लसूण, मीठ, व्हिनेगर आणि मिरपूड। खरं तर हे जे फ्राईड नूडल्स जे आहेत ते नूडल्स जे आपले रेग्युलर हाका नूडल्स असतात ते आधी बॉईल करायचे, थोडेसे गार करायचे आणि नंतर ते फ्राय करून घ्यायचे, म्हणजे एकदम मस्त कुरकुरीत होतात। काही जण मी बघितलं की डायरेक्ट कच्चे नूडल्स फ्राय करतात पण ते कुरकुरीत नाही होत, ते कडकडीत होतात, पण कुरकुरीत बनवण्याकरता तुम्हाला आधी ते बॉईल करून घेणं आवश्यक आहे। ही डिश अगदी लहान मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडते। आत्ता मी जी बनवतो आहे वेज ट्रिपल शेजवान फ्राईड राईस बनवतो आहे। नॉनव्हेज असेल तर त्याच्यामध्ये आय थिंक अंडं फ्राईड एग करून घालतात, पण आपण आत्ता हे व्हेजिटेरियन बनवतो आहे त्यामुळे अंड्याचा ह्याच्यात कुठेही उपयोग आपण करणार नाही आहोत, पण एकदम पटापट बनवायचे। पण खास करून ह्याचं जे कटिंग आहे ते मी तुम्हाला करून दाखवतो। एकदम बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे, सगळं बारीक भाज्या चिरून घ्यायच्या आहेत। सगळ्या भाज्या मी कच्च्या ठेवलेल्या आहेत त्यामुळे कच्च्या भाज्या आपण त्या फटाफट टॉस करून घेणार आहोत। आणि हीच गंमत आहे चायनीज क्विझिनची की सगळं जे काय जे साहित्य व्हेजिटेरियन साहित्य असतं ते मोस्टली कच्चं असतं आणि आपण ते डायरेक्ट फ्लेमवरती आपण ते शिजवून घेतो आणि त्याच्यामुळे ते खूप रुचकर लागतं आणि आपल्या प्रकृतीलासुद्धा ते हानिकारक नसतं। सो आपण आधी सिमला मिरची चॉप करून घेऊया। इनफॅक्ट मी इकडे वॉकमध्ये तेल गरम काय ठेवलेलंच आहे, तर तेल चांगलं गरम झालं आहे। आपण जसजशी एक एक भाजी चॉप करणार आहोत आपण तशी त्याच्यामध्ये ती ॲड करू, म्हणजे आपला वेळ जास्त जाणार नाही। हीच या कम्प्लीट कुकिंगची गंमत आहे। कॅप्सिकमचे आधी जुलियन्स कापून घेतले, वंडरफुल। आता आपण कोबी चॉप करून घेऊ। कोबी एकदम मस्त बारीक चिरून घेतलाय, कोबी आपण चिरून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये तेल गरम झालंय, आपण घालूया ह्याच्यामध्ये हा कांदा, बारीक चिरलेला कांदा आहे तो सॉटे करून घेतोय। तो सॉटे करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे कोबी, पण त्याच्या अगोदर आपण गाजरसुद्धा चॉप करून घेऊ। गाजरसुद्धा आधी त्याच्या बारीक चकत्या काढून घ्यायच्यात, नंतर त्याचे जुलियन्स पाडायचे। आपण हे राईसमध्ये वापरतोय त्यामुळे मी एकदम बारीक चॉप करून घेतलेलं आहे। राईसचं शिता म्हणजे भाताच्या शिताच्या पेक्षा मोठं आपल्याला चॉपिंग नको आहे किंवा कट्स नको आहेत व्हेजिटेबल्सच्या, म्हणून मी एकदम बारीक चॉप करून घेतलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण ॲड करूया आलं आणि लसूण। आता आपल्याला फर्स्ट टाइम जे घालायचं आहे ते म्हणजे हा कोबी, आम्ही कोबी याच्यात क्या बात आहे, मस्त वाटतंय, फ्लेवर्स मस्त सुटलेले आहेत। कोबीसुद्धा शिजल्यानंतर एक छान असा त्याचा फ्लेवर पसरलाय। आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत गाजर, गाजर आपण परतून घेतोय। हा भात मी हमखास घरी करतो कारण घरच्यांना सगळ्यांना आवडतो आणि जेव्हा आपल्याला बिर्याणी खायची कंटाळा येते किंवा पुलाव खायचा कंटाळा येतो, तवा पुलाव खायचा कंटाळा येतो, त्यावेळेला मात्र हा ट्रिपल शेजवान वेज फ्राईड राईस एक उत्तम पर्याय आहे। घरच्या घरी एकदम पटकन काहीतरी पोटभरीचं पण खायचं आहे पण लाईट खायचं आहे, खूप हेवी खायचं नाही आहे, त्यावेळेला हा राईस अतिशय बेस्ट ऑप्शन आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची ती म्हणजे फरसबी। इथे फरसबी थोडीशी राहिली आहे, अख्खी फरसबी आहे, ती मी फाईन चॉप करून घेतोय। फरसबी ती सुद्धा एक
मस्त चव आपल्या भातात मिळते। आपण रेग्युलर फरसबी पुलावात वापरतो, बिर्याणीमध्ये वापरतो, पण अशी बारीक चॉप करून जेव्हा आपण या राईसमध्ये वापरणार आहोत तेव्हा याची चव, या राईसची चव आणखीन छान लागते। बारीक चिरलेली फरसबी आपण घातली आहे, आता फक्त ढोबळी मिरची घालायची राहिली आहे, ती आपण नंतर घालणार आहोत। सगळ्या भाज्या आपण परतून घेतोय, मस्त शिजून घेतोय त्या। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ही ढोबळी मिरची। ओके डन। नंतर आपण घालणार आहोत त्याच्यात ही बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडीशी। ट्रिपल शेजवान फ्राईड राईस याचं नाव पडलंय या राईस, मला वाटतं त्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या आहेत, नूडल्स आहेत आणि राईस आहे, या तिन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून त्याला ट्रिपल शेजवान फ्राईड राईस नाव दिलेलं आहे। आपण आता याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड करू, थोडीशी हिरवी मिरची आपण ॲड केलेली आहे। आपण ही भाजी आता मस्त टॉस करून घेऊया, सॉटे करून घेऊया। भाजी आपली टॉस झालेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हे म्हणजे हा शेजवान सॉस किंवा लाल मिरचीची पेस्ट। खरं तर शेजवान सॉस हा चायनामध्ये शेजवान प्रोविन्स आहे, त्याचं खरं नाव आहे सिश्वान प्रोविन्स, आणि सिश्वानचं नाव आपल्याकडे जेव्हा चायनीज इमिग्रंट्स इकडे आले तेव्हा सिश्वान पेपर जे खूप पॉप्युलर आहे आणि आपल्याकडे मिळत नाही पण चायनामध्ये खूप पॉप्युलर आहे, आपल्याकडे जशी काळी मिरी आहे तशीच अगदी पद्धतीची ती सिश्वान पेपर असतं पण आणखीन थोडं स्ट्रॉंग इंटेन्स टेस्ट असते त्याची, तर त्या त्या पेपरवरनं ती प्रोविन्सचं नाव आहे आणि तिथली ती खाद्य संस्कृती आहे। पण इकडे जेव्हा हे कॅन्टोनीज लोक आले आणि त्यांना सिश्वान पेपर मिळे ना तेव्हा त्यांनी काळी मिरी, नंतर हिरवी मिरची, सोया डार्क सोया सॉस घालून त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं कॉम्बिनेशन क्रिएट केलं आणि शेजवान हे नाव खूप मोठ्या प्रमाणात पॉप्युलर केलं। पण आत्ता मात्र आपण इकडे बनवतो आहे ते म्हणजे घरच्या घरी एक शेजवान, सिश्वान प्रोविन्समधला इंडियन शेजवान फ्राईड राईस, जो आत्तापर्यंत तुम्ही घरी कधी बनवण्याचं डेअरिंग केलं नसेल पण आपल्या या आम्ही सारे खवेच्या किचनमधनं मी तुम्हाला दाखवतो आहे की अतिशय सोपा आहे आणि तुम्ही हे घरच्या घरी अगदी इझिली बनवू शकता। मस्त असं लाल असा हा राईस आता तयार होणार आहे, त्याच्यामध्ये आपण घातलाय शेजवान सॉस किंवा लाल मिरचीची पेस्ट, आलं लसूण आधीच घातलेलं आहे, आता आपण घालूया त्याच्यामध्ये हा सोया, नंतर थोडंसं विनेगर, थोडासा हिरवा कांदा, हे नूडल्स फ्राईड केलेले क्रिस्पी नूडल्स, आणि आता आपण याच्यात घालणार आहोत हा राईस। आज मी मोठीच ठेवली आहे, याच्यात घालणार आहोत आपण थोडंसं मीठ, कारण आधी राईसमध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे। भात आहे हा उकडलेला भात, युजली आपल्याकडे सगळीकडे लोकांना असं वाटतं की तो बासमती तांदूळ वापरावा, पण फ्रँकली बासमती तांदूळ वापरू नका चायनीज फूडसाठी। लेट मी जस्ट टेस्ट इट, कारण मला असं वाटतं की याच्यात मीठ एखाद्यास आपण घालू शकू ॲडू। वंडरफुल, थोडीशी मिरपूड, कांद्याची पात उरलेली, थोडंसं मीठ आणि हा हलकासा सोया सॉस आणि थोडंसं विनेगर। येस, वाव, आता तर मला लगेच खावासा वाटतोय ट्रिपल शेजवान वेज फ्राईड राईस। पण तुम्हाला तुमच्या घरी आज बनवायचं असेल तर कसली वाट बघू नका आणि हा राईस लगेच बनवायला घ्या, पण त्या अगोदर याचं साहित्य आणि कृती नीट लिहून घ्या। ट्रिपल शेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य, तयार भात, भोपळी मिरची, गाजराचे तुकडे, चिरलेलं गाजर, चिरलेली फरसबी, फ्राईड नूडल्स, चिरलेला कोबी, कांद्याची पात, लाल मिरचीची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, सोया सॉस, आलं, हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण, व्हिनेगर, मीठ, मिरपूड आणि तेल। कृती, नूडल्स वाफून त्यानंतर डीप फ्राय करावेत, भोपळी मिरची बारीक चिरून घ्यावी, कोबी आणि गाजर बारीक चिरून घ्यावं, एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, बारीक चिरलेली कोबी, भोपळी मिरची, गाजर, लाल मिरचीची पेस्ट आणि सोया सॉस घालून मिश्रण परतून घ्यावं, त्यामध्ये पातीचा कांदा, फ्राईड नूडल्स, व्हिनेगर, भात, मीठ, मिरपूड घालून परतून राईस सर्व्ह करावा।